विश्वदृष्टी दिनाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे 627 रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली. नेत्रचिकित्सा काळाची ही आज गरज असून जीवनात वाटचाल करताना बाह्यदृष्टीबरोबर आंतरदृष्टीही बदलली पाहिजे असं प्रतिपादन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केलंय. देवगड येथील यात्री निवासमध्ये सदरचे शिबिर हे अहमदनगर बेसिक अकॅडमीच्या वतीनं राज्यप्रमुख भाऊसाहेब गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचं उद्घाटन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आले. याई सद्गुरु हरिभक्त परायण महादेव महाराज धाडगे, वात्सल्य मूर्ती हरिभक्त परायण रामनाथ महाराज पवार, ज्ञानदेव लोखंडे, शुभम महाराज बणकर, पंढरीनाथ जाधव, सरपंच अजय साबळे, पत्रकार अमोल मांडण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याई गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांचं संत पूजन दत्तात्रय गोंधळी, लक्ष्मणराव पवार, दिगंबर गोंधळी, भाऊसाहेब गोंधळी यांच्या हस्ते करण्यात आलं. या दोन्हीही महंतांनी मोफत नेत्रचिकित्सा शिबिराला आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. नेत्रचिकित्सा शिबिरात बेसिक अकॅडमीचे सोमेश्वर खनपट, वैष्णवी जरबंडी, अभिजित सोनवणे, गजानन नेमाणे, अनिरुद्ध टकले, रोहित काटकर यांनी नेत्रचिकित्सा प्रसंगी तपासणीसाठी योगदान दिलं. नेवासा प्रेस क्लबचे संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं, तर भाऊसाहेब गोंधळ यांनी उपस्थित संत महंत व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी देवगडचे सेवेकरी बद्रीनाथ फोलाणे, रवींद्र मुणो, दत्तात्रय गोंधळी, प्रदीप महाराज पठाडे, लक्ष्मणराव पवार, दिगंबर गोंधळी, रोहित महाराज पवार, महेंद्र फलटणे, बदाम महाराज पठाडे, सुरक्षा अधिकारी रुस्तुम सुकासे, रामकृष्ण कांगुणे, फिटनेस क्लबच्या आरोग्य सल्लागार श्रीमती मन्नाभिषेक, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, संदीप सावळे, शुभम लहारे, समर्थ गोंधळी यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. दिनानिमित्त संपूर्ण विश्वामध्ये आणि आपल्याही देशामध्ये हा सर्व दृष्टी कार्यक्रम सर्व अधिकारी पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाकरता एक अमृत पर्वणी प्राप्त झाल्यासारखे आहे. दृष्टी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दृष्टी असेल तर सर्व सृष्टी आपल्याला आनंददायक वाटते. दृष्टी नसेल तर सृष्टीचाही आपल्याला उपयोग घेता येत नाही. आणि ज्यांना ज्यांना दृष्टी आहे त्यांची दृष्टी कालांतराने, वयमानाने किंवा अधिक काही कुठल्या अपघाताने दृष्टी जाण्याचा संभव असतो, गेलेली असतो. अशा सर्व रुग्णांचा सर्व आनंदमय जीवनाचा प्रवास व्हावा म्हणून हा विश्वदृष्टी दिन संपूर्ण विश्वामध्ये सर्वच मंडळी खूप आनंदाने पार पाडत असतात. त्याप्रमाणे आपल्याही परिसरामध्ये बेसिक अकॅडमी आणि सर्व त्यांचे सोबत असलेले सर्व कार्यकर्ते सर्वांचा आम्ही अभिनंदन करतो. आपण श्री दत्त मंदिर संस्थान येथे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा यांच्या कृपाछत्राखाली हा आपण दृष्टी तपासण्याचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने ज्यांची ज्यांची दृष्टी तपासली, ज्यांना ज्यांना चष्मे दिलेले आहेत त्यांना अधिकाधिक चांगलं पाहायला मिळो, चांगलं दिसो आणि त्यांची दृष्टी चांगली सदैव चांगली राहावी. नुसतंच दृष्टीनं चांगलं पाहणं, चित्र पाहणं, अक्षर पाहणं एवढंच नव्हे तर घरातल्या माणसाशी चांगलं पाहायचं, शेजारच्या माणसाशी चांगलं पाहायचं. या दृष्टीबरोबर अंतर्दृष्टी त्यांना प्राप्त व्हावी ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो. बाह्यदृष्टी नसेल तर आपल्याला योग्य ते दिसत नाही. अंतर्दृष्टी नसेल तर घरामध्ये घरातल्या माणसाला समाधान प्राप्त होत नाही. अगोदर बाह्यदृष्टी आपण सुरक्षित ठेवायची, नंतर अंतर्दृष्टी देवदेवतेच्या, संत महंतांच्या आणि आपल्या केलेल्या सत्कार्याच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, येणाऱ्या सर्व पेशंटला ही अंतर्दृष्टी प्राप्त व्हावी आणि त्यांना सदैव समाधान प्राप्त होत राहावं ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबांच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो. आणि
सर्व आयोजकांचे पुन्हा अभिनंदन